हाय, आज परत नंदेने, आज म्हणजे काल रात्री शुक्रवारी मुलाला फोन केलेला की ये आणि काजू घेऊन जा करून परत काजू हे बघा तिचे गावी बाग लावली आहे ना काजूची, म्हणजे पाचल गाव आहे कणकवलीचे. ते परवा खाल्ले ते वेंगुर्ला याचे होते आणि आज खाणार ते पाचल कणकवलीचे. आज तुम्हाला दाखवले थांबा हे बघा ते भांड्यात वस्तू आहे. हे तिथे घर छे हे तिचे घरची काजू आहेत. घरचे म्हणजे ते लोकांनी झाड लावलं आहे. अधूनमधून जात असतात ती लोकं. त्यांच्याकडे पाणी आहे ना, ते लावू शकतात. आमच्याकडे आमच्या घरी तर पाणी वगैरे काही नाही, आम्ही नाही लावू शकत. हे असं मागच्या वेळेस दिलं होतं ना, मागच्या वर्षी मला वाटतं अख्खे होते आणि एवढे उशीर होते ते अख्खे. ती बोला बोलली ह्याचं कापून घे, आम्ही कापून नाही आणलं आहे, या वेळेला कापून दिलेलं आहे, दोन भाग केले. तर मी ते कापत बसले, अजिबात गरज नाही त्याच्यामध्ये, नुसतं पाणी काळा पाणी. आणि माझा हात इथून ते इथपर्यंत सगळं काळा झाला माझा हात, म्हणजे चार दोन तीन महिने असंच होतं काळा. लोक विचारायचे हे काय झालं. बरं झालं या वेळेला असे पाठवलेत तिने. आता हे गरम पाण्यामध्ये जरा असं टाकणार. हे काजू साफ करून दमले किती झालेत ते बघूया. हे एवढे निघाले काजू, थोडेसे झाले. माझा मसाला जास्त झाला. हे त्याची झालं गरम पाण्यात घालून ठेवलं होतं तर हे पटकन निघून जाते. आता मसाला जास्त आहे, काजू कमी झाले. आता मारामारी होईल, कोणाला येईल कोणाला नाही माहीत नाही. मी तर नाही काही काजू वगैरे खा, थोडंसं घेतलं तर भाजी नाही. आता माझी आहे पालकची भाजी केली आहे, थोडंसं पालक डाळमध्ये पण टाकलं आहे. डाळ पालक आणि पालकची भाजी, काजूची भाजी. काजूचे घर आणि काजूची भाजी दोघेच खातात, पप्पा आणि मुलगा. त्यांना खूप आवडतं. मुलगी फक्त मसाला खाते, काजू खात नाही. मसाला कांदा खोबरा मालवणी मसाला तिखट मसाला सगळं घातलं. आता हे काजू हे मालवणचे काजू आहे, कालचे होते ते वेंगुर्ल्याचे होते. हे नंदेचे आहे हां, पाच सहा या गावाचे. दोन मिनटं झालं की बंद करा, कारण काजू एकदम बारीक आहेत ना. दोन मिनटं झालं की बंद करा. काजूची भाजी तयार. आता ह्याच्यावरती वळण संपलं आहे ना, पीठ आणते मी रेडीमेड. ते पीठ आणायला जाते, बस होत नाही आहे. आम्हाला बस लागते पीठ आणायला, पण आम्हाला बस लागते. बोला पीठ आणतो इथून, गव्हाचं पीठ चपात्या मस्त होतात. सूर्य आटा बस खूप दिवसांनी केलं आणि रात्रीची वेळ होती ना, खूप मजा आली. मी शूट करत राहिले, गर्दी नव्हती पण शूट करत राहिले. Thank you.
सूर्य आटवून काल गेले होते ना, तर पीठ आणलं 5 किलो. तिकडचं पीठ चांगलं असतं, आमच्या चक्कीचं पीठ चांगलं नसतो. कधी वरडच काढतात, कधी हेच काढतात, सगळं दगडी दगडी असतं, सगळं हे असतं. म्हणून मी बंद करून टाकलं. मी सूर्य आटामधून 5 किलो घेऊन येते. बस होतं हे चांगलं असतं हे. मग मागच्या वेळेला ना ते गहूचे तुकडे तुकडे होते, मी त्याला सांगितलं ऐसा क्यों थर्म नहीं आपके बार नहीं होगा, वो आ गया होगा, एक दो आ गया होगा.